नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सुट्टे आणि दशकदांडे यांच्या सहाय्याने दोन अंकी संख्यांची कशी करायची ते पाहूया त्यासाठी आधी उदाहरण मांडून घेऊया सतरा अधिक पंधरा या उदाहरणात सतरा या संख्येत एक दशक सात एकक आहेत ते त्या त्या घरात लिहूया दुसरी संख्या पंधरा आहे त्यामध्ये एक दशक पाच एकक आहेत तेही दशक एककाच्या घरात लिहूया एक दशक सात एककांमध्ये एक दशकासाठी एक दशक दांडा आणि सात सुट्टे एकक घेऊया आता एक दशक पाच एककासाठी एक दशक दांडा आणि पाच सुट्टे घेऊया संख्यांची बेरीज करण्यासाठी सर्वात आधी एककांची बेरीज करून घेऊया सात सुट्टे मोजून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आता पाचसाठी पाच सुट्टे एकप मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच आता सर्वांची बेरीज म्हणजे सर्व एकप एकत्र करून मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दहा अकरा बारा सर्व एकक एकत्र करून बारा ही संख्या मिळाली बारामध्ये दहा सुट्टे आहेत त्याचा एक गठ्ठा करून कारण दहा एकक म्हणजे एक दशक म्हणून दहा एककांऐवजी एक दशक दांडा घेऊया आता एक दशक आणि दोन एकक झाले म्हणजे बारा ही संख्या एक दशक दोन एकक रूपात लिहूया आता एक दशक दोन एकक म्हणजे बारा या संख्येत एक दशक आहे आणि दोन एकक आहे. या एककाच्या घरात एककच राहणार तर मग एक दशक कुठे जाणार तर तो दशकाच्या घरात जाणार त्यासाठी त्याला जागा हवी म्हणून दशकाच्या घरात दशकाच्या डोक्यावर एक दशक नेऊन ठेवूया आता दशकाच्या घरातील सर्व दशक अंकांची बेरीज करण्यासाठी सर्व दशक दांडे एकत्र करून किती दशक दांडे झाले ते मोजा पाहू एक दोन तीन अगदी बरोबर तीन दशक दांडे तयार झाले म्हणून दशकाच्या घरात तीन लिहूया पहा आता सतरा अधिक पंधरा या उदाहरणाचे काय उत्तर मिळाले बत्तीस म्हणजेच सतरा अधिक पंधरा मिळून तीन दशक दोन एकक हे उत्तर मिळाले